नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या सेशनमध्ये आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करतोय ज्या टॉपिकचं नाव आहे काम काळ आणि वेग कामकाळ वगैरेचे सगळे गणित एकही सूत्र न वापरता कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येतात या ठिकाणी आपण बघणार आहोत कुठल्याच प्रश्नाला सूत्र लावणार नाही आहे आणि खूप छान छान ट्रिक्स आपण तयार केलेले आहेत सगळे गणित तुम्हाला टाईपवाईज मिळतील ठीक आहे चला आपण सेशनला सुरू करूया आपण त्यापूर्वी जर तुम्हाला ट्रिक बॅच घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये सध्याची फी आहे दोन दिवसानंतर या बॅचची फी पंधराशे रुपये होईल बॅच जॉईन करण्यासाठी गुगल प्ले स्टोरला जाऊन वायजा अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा आणि ती बॅच परचेस करा ठीक आहे बघा आता आपण काम काळ आणि वेग हा जो टॉपिक आहे या ठिकाणी सुरू करतोय सूत्र न वापरता जर आपण गणित सोडवली तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला गणित समजतात ठीक आहे बघा या ठिकाणी बघा आपल्याला समोरचा प्रश्न बघायचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिलेला आहे राम हा पंचवीस दिवसात एक काम पूर्ण करतो त्याने आठ दिवस काम केल्यास किती टक्के काम शिल्लक राहील असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे कुठल्याच प्रकारचं सूत्र या ठिकाणी आपल्याला लावायचं नाही आहे आणि शॉर्टकटमध्ये प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे कसं काढायचं ठीक आहे कसं काढायचं सगळ्यात अगोदर या ठिकाणी बघा समजून घ्या आपल्याला टक्केवारीमध्ये विचारलं आता पंचवीस दिवसात तो काम करतोय पण पंचवीस पैकी आठच दिवस त्याने काम केलं ठीक आहे पंचवीस पैकी आठ दिवसाचं काम केलेलं आहे रामने तर किती दिवसाचं काम शिल्लक आहे पंचवीस पैकी सतरा दिवसाचं काय म्हटलं मी तुम्हाला या ठिकाणी हा या ठिकाणी पंचवीस पैकी आठ दिवस काम केलं तर शिल्लक किती आहे पंचवीस पैकी सतरा दिवसाचं काम आता हे शिल्लक काम टक्केवारीत विचारलं त्यामुळं गुनुले या ठिकाणी शंभर करायचे बरोबर आता बघा भागाकाराची क्रिया करायची या पंचवीसने शंभरला भाग जातो भागा पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस चौक शंभर आता बघा सतरा गुणुलेचे अर्ज केलं सतरा चौक अडुसष्ट किती अडुसष्ट टक्के काम रामचं या ठिकाणी शिल्लक आहे ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा फॉर्म्युला यूज केला का आपण फॉर्म्युला यूज न करता प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येतं हे सगळ्याला इथपर्यंत समजलेलं असेल ठीक आहे आता असंच गणित आपण अजून घेऊया जेणेकरून तुम्हाला बेटर पद्धतीने हे गणित समजणार आहे पुढे पाच नंबरचं या ठिकाणी आपल्याला गणित मिळतं बघा लखन हा वीस दिवसात एक काम पूर्ण करतो जर त्याने सात दिवस काम केले तर किती टक्के काम शिल्लक राहील हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे कसं सोडवायचं ह्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे फॉर्म्युला तर वापरायचं नाही शॉर्टकटमध्ये उत्तर वापरायचं आहे आपल्याला शॉर्टकटमध्ये उत्तर आहे कारण परीक्षेला तेवढा वेळ नसतो असं ना आपल्याकडे आहे की नाही बघा काय म्हटलं या ठिकाणी की लखन वीस दिवसामध्ये काम करतो पण त्यानं वीस पैकी सातच दिवस काम केलं तर शिल्लक किती काम राहिलं वीस पैकी त्याने जर सात दिवसाचं काम केलं तर शिल्लक राहिलं तेरा दिवसाचं काम आता हे एवढं काम राहिलं पण काम विचारलं कसं आम्हाला तुम्ही टक्केवारीच सांगा म्हणून या ठिकाणी गोंदूले शंभर बरोबर आता बघा भागाकाराची प्रोसेस वीसने शंभरला भागा वीस एक वीस विसा पाचा शंभर आता तेरा गुणुले पाच केलं तर तेरा पंचे पासष्ट टक्के सिक्स्टी फायव्ह पर्सेंट ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला जर या ट्रिक्स आवडत असतील अशाच ट्रिक्स जर तुम्हाला नेहमी बघायचे असतील दररोज फ्री लाइव क्लासेस करायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा हा व्हिडिओ क्लिअर दिसत नाही आहे बेटा तिथे एक ऑप्शन आहे सेटिंगचं सेटिंग, सेटिंग मध्ये जाऊन व्हिडिओची क्वालिटी तीनशे साठ पिक्सलवर ठेवा मग उत्तर बरोबर मिळते ठीक आहे ओके अंबादासजी बिलकुल चालेल तसं पण पुढचं गणित पुढच्या गणिताकडे आता मी वळतोय बघा समोरचं गणित तसंच दिलेलं आहे राज हा पंचवीस दिवसात एक काम पूर्ण करतो जर त्याने चौदा दिवस काम केले तर किती टक्के काम शिल्लक राहील असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे कसं सोडवायचं या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं कसं शॉर्टकटमध्ये सांगू उत्तर ठीक आहे शॉर्टकटमध्ये उत्तर सांगायचं बघा सगळ्यात अगोदर राज पंचवीस दिवसात काम करतोय पण त्यापैकी त्यानं फक्त चौदा दिवसाचं काम केलं पंचवीस दिवसाचं या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे पंचवीस दिवसात काम करतो पण पं त्या पंचवीस पैकी त्यानं काय केलं चौदा दिवस काम केलं तर याच पंचवीस पैकी शिल्लक राहिलेलं काम किती आहे अकरा दिवसाचं पण हे असं चालत नाही म्हणते आम्हाला आम्हाला तुम्ही टक्केवारीच सांगा ठीक आहे म्हणून टक्केवारी असेल त्यामुळं या ठिकाणी गोंदुले शंभर बरोबर आता या ठिकाणी भागाकाराची प्रोसेस पंचवीस ने शंभरला भागा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर आता अकरा गुणुली जर केलं अकरा चार, चार चौवेचाळीस टक्के प्रश्नाचं उत्तर किती आलं फोर्टी फोर परसेंट ऑप्शन क्रमांक बी बिलकुल बिलकुल हां अखंड भारत जी बिलकुल हे जे लेक्चर आहे तुम्हाला त्यासाठी पण चालेल एस एस सी जी डी साठी पण चालेल त्यात काही शंकाच नाही आहे बिलकुल चालणार बरोबर हां इथपर्यंत सगळ्याला समजलं असेल की हा प्रश्न आपण या ठिकाणी कसा सोडवलेला आहे क्लिअर झाला इथपर्यंत सगळ्याला समजलं असेल या प्रश्नाचं उत्तर आपण कसं सोडवलं ते ठीक आहे पुढे जाऊयात पुढचं गणित सात नंबरचं गणित बघा या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे टाईप क्रमांक तीन मध्ये संतोष हा एक काम अठरा दिवसात पूर्ण करतो तर त्याचे तीन दिवसाचे काम किती हा प्रश्न विचारलेला आहे तीन दिवसाचं काम सांगा थ्री डेज कसं सोडवणार ठीक आहे हां बघा आता या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं अठरा दिवसापैकी फक्त तीन दिवसाचं काम पाहिजे मग या ठिकाणी अठरा दिवस लिहून घ्यायचं आणि वरचे जे तीन दिवस आहेत ते इथं लिहून टाकायचे बरोबर अठरापैकी फक्त तीन दिवसाचं काम तीन छेद अठरा कुठं दिसते का कुठंच नाही दिसत मग यासाठी काय करायचं या, का या तीनने अठराला भागायचं बघा तीन एक तीन आणि छेदात तीन सख अठरा उत्तर किती आलं एकसष्टांश ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक एक सष्टांश आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे एवढं समजलं असेल सगळ्याला एकसष्टांश कशा आलं ते बरोबर पुढे आता आपण घेऊ पुढचं गणित पहा आठ नंबरचं गणित आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी बघा सतीश हा एक काम वीस दिवसात पूर्ण करतो तर त्याचे चार दिवसाचे काम किती हा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे हो हो बिलकुल 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 हा चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल राहील बेटा आता काय करायचं वीस दिवसात काम पूर्ण करतो पण वीस पैकी चार दिवसाचं काम किती म्हणतात म्हणून वीस दिवस लिहायचं वीस पैकी चार दिवसाचं काम पाहिजे अंशात चार बरोबर आता या चारला वीस चारने वीस भाग जातो भागा चार एक चार आणि छेदात चारा पंचवीस उत्तर किती आलं एक छेद पाच एक पंचमांश काय उत्तर आलं एक पंचमांश ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे गणित हा विषय जेवढा अवघड आपण समजतो तेवढा अवघड नसतो फक्त गणित विषय समजून घेण्याचा आहे जर आपण समजून घेतलं तर प्रश्नाचं उत्तर आपल्याला लवकर निघणार समजून घेतलंच नाही तर गणित आपल्याला अवघड वाटणारच ठीक आहे हा टाईप इथपर्यंत आहे अजून एक प्रश्न त्यानंतर टाईप चेंज करू आपण थोडंसं अवघड घेण्याचा प्रयत्न करू बघा गजू हा एक काम चौदा दिवसात पूर्ण करतो तर त्याचे सात दिवसाचे काम किती सेवन डेज ठीक आहे गजू एक काम चौदा दिवसात पूर्ण करतो तर त्याचं सात दिवसाचं काम किती सेवन डेजचं काम किती हा प्रश्न विचारलेला आहे मग काय करणार या ठिकाणी चौदा दिवसात काम पूर्ण करतो या ठिकाणी चौदा चौदा पैकी सात दिवसाचं काम पाहिजे अंशात सात बरोबर आता या ठिकाणी भागाकाराची प्रोसेस करायची पहा सात ने चौदाला भाग जातो सात एक सात छेदात सात दोन चौदा बरोबर एक दोन एक द्वितीयांश ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर आहे एक द्वितीयांश एवढं सगळ्याला समजलं असेल एक द्वितीयांश कसं उत्तर आलं ते एवढं क्लिअर आता घेऊ का पुढे पुढचं टाईप घेऊ का सांगा पुढचं टाईप घेऊ घ्यायचं समोरचं गणित ओके पुढे दहा नंबरचं गणित टाईप क्रमांक चार राम हा एका दिवसात एका कामाचा एक छेद सात भाग पूर्ण करतो तर राम संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे बघा हा प्रश्न सोडवायचा आहे कसं सॉल्व्ह करणार याला बघा सगळ्यात अगोदर म्हटलं एका दिवसात कामाचा एक भाग एक दिवस एका दिवसात सात पैकी एक भाग काम पूर्ण करतो वाचन करताना बघा एका दिवसात एका कामाचा सात पैकी एक भाग काम पूर्ण करतो मग एका दिवसात एक भाग तर आपल्याला म्हटलं काय त्यांनी की तुम्ही आम्हाला सांगा संपूर्ण काम किती दिवसात होणार मग संपूर्ण दिवस किती म्हटलं तर संपूर्ण भाग किती आहेत सात भाग एक भागाच्या खाली सात भाग मग बघा या ठिकाणी सरळ सरळ अर्थ आहे एका दिवसात एक भाग तर सात भाग सात दिवसात म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर किती सेवन डेज एका दिवसात एक भ्या एक भाग सात दिवसात सात भाग बरोबर हो हो प्रशांत जी बॅच सुरू आहे तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे लवकर जॉईन करून घ्या फी वाढणार आहे बेटा पुढे अकरा नंबरचं गणित या ठिकाणी सेम तसंच आहे रामराज हा एका दिवसात एका कामाचा एक तृतीयांश भाग काम पूर्ण करतो तर संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल बरोबर आहे अगदी बरोबर आहे काय म्हटलं एका दिवसात तीन पैकी एक भाग बघा एका दिवसामध्ये तीन पैकी एक भाग काम पूर्ण केला जातोय या ठिकाणी एक भाग मग बघा एका दिवसात एक भाग तर तीन दिवसात तीन भाग आहे की नाही तीन दिवसात तीन भागाचं काम आहे की नाही मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय ऑप्शन सी ऑप्शन सी आपलं उत्तर तीन दिवस समोर पुढचं गणित बारा नंबरचं या ठिकाणी बघा काय आहे रामलखन हा एका दिवसात एका कामाचा एक छेद आठ भाग पूर्ण करतो तर संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल महेश जी मॅरेथॉन नाही बेटा पण रोज आपले अकरापासून तर दोन वाजेपर्यंत कंटिन्यू क्लास असतात अकरा वाजता मॅथवर वायजे अकॅडमी मॅथ बारा वाजता वायजे अकॅडमी रिजनिंग एक वाजता वायजे अकॅडमी पेपर्स ठीक आहे बघा सोपं आहे ना काय म्हटलं एका दिवसात आठ पैकी एक भाग एका दिवसात हां एका दिवसात एक भाग काय म्हटलेला आहे एका दिवसामध्ये एक भाग तर आठ दिवसात आठ भाग आहे की नाही आठ दिवसात आठ भाग ऑप्शन क्रमांक सी आता चेंज करू का हम्म आता चेंज करू का सांगा आता बदलू का आता या ठिकाणी थोडंसं गणित चेंज करतो ओ हो हो हॅशटॅग जी बिलकुल मराठी व्याकरणाचा क्लास दररोज दुपारी तीन वाजता असतो बेटा वायजे अकॅडमी मराठी आपल्या युट्यूब चॅनलला हा आकाश जी बिलकुल बेटा आकाश प्रधान काही काळजी करायचं नाही ठीक आहे पुढचं गणित आता मी थोडंसं टाईप चेंज हा? करतो हां शिकवताना मी काय करतो तुमचा जो पाया आहे तुमचं जे बेसिक आहे ते पक्क करण्याचं काम करतो आणि मला असं जेव्हा वाटते की थोडंसं बेसिक पक्क झालं थोडंसं अवघड गणित घ्यायला हरकत नाही तर तशा वेळेस मी थोडंसं गणित अवघड पण घेत असतो आता थोडंसं या स्टेपेक्षा वरची पातळी बघा काय म्हटलं या ठिकाणी बघा टाईप क्रमांक पाचमध्ये मध्ये कबीर हा तीन दिवसात एका कामाचा एक छेद पाच भाग पूर्ण करतो तर ते संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल हा प्रश्न विचारलेला आहे कुठल्याच प्रकारचा सूत्र वगैरे वापरायचं नाही शॉर्टकटमध्ये उत्तर या ठिकाणी काढायचं ओके महेशजी तसं नाही विठा काहीच बघा सोडवायचं कसं टेक्निक समजून घ्या आपल्याला काय म्हटलं तीन दिवसात एका कामाचा पाच पैकी एक भाग मग या ठिकाणी लिहायचं तीन दिवसात पाच पैकी एक भाग ठीक आहे तीन दिवसात पाच पैकी एक भाग ठीक आहे तर आपल्याला म्हटलं काय की संपूर्ण काम किती दिवसात होईल संपूर्ण काम म्हणजे संपूर्ण भाग टोटल पाच भाग आहेत भागच्या खाले भाग पाच भाग बरोबर किती दिवस आता इथं तिरपा गुणाकार करा तीन दिवसाचा गुणाकार पाच भागासोबत मग तीन गुणुले पाच तिनापाची पंधरा दिवस पंधरा दिवसामध्ये आपलं जे कार्य आहे आपलं जे काम आहे या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर कळलं पंधरा दिवसात ठीक आहे कळलं इथपर्यंत पंधरा दिवसात कसं उत्तर आलं आपलं ते व्हेरी गुड हा सगळ्याला समजलं असेल इथपर्यंतच पुढे समोरचं गणित बघा सुमित हा चार दिवसात एक कामाचा एक छेद सात भाग पूर्ण करतो तर ते संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल हा प्रश्न विचारलेला आहे बरोबर आहे सगळंजण जण अगदी बरोबर उत्तर देत आहेत आणि तुम्ही ज्या वेळेस बरोबर उत्तर देताना खरं सांगतो मनातून एवढा आनंद होतो ना खूपच आनंद होतो की आपण जे शिकवतोय ते तुम्हाला समजत आहे ठीक आहे बघा काय करायचं काय म्हटलं चार दिवसात सात पैकी एक भाग या ठिकाणी बघा चार दिवसामध्ये किती भाग काम होत आहे सात पैकी एक एक भाग आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय संपूर्ण काम बघायचं किती वेळात होते संपूर्ण भाग म्हणजे संपूर्ण काम म्हणजे संपूर्ण भाग टोटल भाग किती सात एक भागाच्या खाली सात भाग सात भाग, भाग बरोबर किती दिवस आता तिरपा गुणाकार करायचा चार दिवसाचा गुणाकार सात सोबत चार गुणुले सात भाग चार सात अठ्ठावीस दिवस किती उत्तर आलं आपलं अठ्ठावीस दिवसामध्ये ते जे कार्य आहे या ठिकाणी पूर्ण होईल ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे जर तुम्हाला या ट्रिक आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून एक सूचना मित्रांनो पुढचे गणित घेऊयात पंचेचाळीस मिनिटं क्लास शिल्लक आहे अजून आपले क्लास कधी कधी आहेत त्याचं एकदा मी तुम्हाला फ्री टाइम टेबल देऊन देतो म्हणजे फ्री क्लासेसचं टाइम टेबल देऊन देतो एकदा सगळ्यांनी समजून घ्या ठीक आहे वायजे अकॅडमी मॅथ्स आपल्या युट्यूब चॅनलचं पहिलं पहिला यूट्यूब चॅनल वाय अकॅडमी मॅथ यावरती सकाळी अकरा वाजता आपला गणिताचा क्लास राहतो अकरा ते बारा त्याच्यानंतर दुसरं चॅनल वाय अकॅडमी रिझनिंग या युट्यूब चॅनलवर सकाळी बारा वाजता दुपारी बारा वाजता बुद्धिमत्तेचा क्लास राहतो बारा ते एक वाजेपर्यंत त्यानंतर वाय जय अकॅडमी इंग्लिश दुपारी एक वाजता यावरती अंक गणिताचा क्लास राहतो जो तुम्ही आता या ठिकाणी बघत आहे त्याच्यानंतर आहे वाय अकॅडमी मराठी हा जो यूट्यूब चॅनल आहे यावरती दुपारी तीन वाजता मराठी व्याकरणाचा क्लास राहतो आणि वाय अकॅडमी पेपर्स हे चौथं यूट्यूब चॅनल आहे यावरती संध्याकाळी सहा वाजता आपला बुद्धिमत्तेचा क्लास राहतो ठीक आहे इथपर्यंत सगळ्याला समजलेलं असेल कळलं सगळ्याला हा आहे आपल्या क्लासचा टाइम टेबल ठीक आहे मीच शिकवतो सगळे विषय मीच सगळे विषय शिकवतोय हे सगळे आपले युट्यूब चॅनल आहे तुम्ही जर अजून या युट्यूब चॅनलला फॉलो केलं नसेल तर चटकन फॉलो करून घ्या ठीक आहे आपण आपले गणित बघूयात आता गणिताकडे आपण आता वळूयात बघा हे गणित झालं का आपलं नाही हे गणित बाकी आहे त्यानंतर अजून थोडंसं पातळी उंचवेल असं घेतो ठीक आहे बघा या ठिकाणी बघा अमित हा दोन दिवसात एका कामाचा नऊ पैकी एक भाग पूर्ण करतो तर ते संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल असं म्हणतात व्हेरी गुड बघा कसं करायचंय दोन दिवसात एक भाग या ठिकाणी बघा दोन दिवस दोन दिवसामध्ये एका भागाचं काम होत आहे आपल्याला म्हटलं पूर्ण काम कधी होणार पूर्ण काम म्हणजे पूर्ण भाग नऊ भाग आहेत या ठिकाणी नऊ भाग बरोबर किती दिवस आता तिरपा गुणाकार दोन दिवसाचा गुणाकार नऊ भागासोबत मग दोन गुणुले नऊ बेनव अठरा दिवस किती अठरा दिवस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आता याच्यापेक्षा थोडंसं अवघड घेऊ का हे जे आपण या ठिकाणी गणित बघत आहे तर याच्यापेक्षा थोडस अवघड गणित आता आपण घ्यायचं का सांगा थोडीशी पातळी अजून उंचवू का थोडीशी पातळी अजून उंचवायची का घेऊ थोडीशी उंच पातळी अजून याच्यापेक्षा व्हेरी गुड ठीक आहे स्टेप बाय स्टेप आपण सगळं घेतो हे मुद्दा लक्षात ठेवा स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी सगळं घेत असतो जरूरी है। बगा। पुड़े। नंबर हा मुद्दा समजून घेणं जरुरी आहे बघा पुढे सोळा नंबरचं गणित टाईप क्रमांक सहा पहा एक मुलगा पाच दिवसात एका कामाचा नऊ छेद अठरा भाग पूर्ण करतो तर ते संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल हा प्रश्न प्रश्न विचारलेला आहे टेक्निक सांगतो टेक्निक लक्ष द्या आपल्याला काय म्हटलं पाच दिवसात या ठिकाणी पाच दिवस लिहून घ्यायचे पाच दिवसात काय करतोय अठरापैकी नऊ भाग या ठिकाणी लिहायचे नऊ भाग ठीक आहे आता काय म्हटलं की पूर्ण काम किती दिवसात होईल पूर्ण काम म्हणजे पूर्ण भाग टोटल भाग किती अठरा मग नऊ भागाच्या खाली अठरा भाग या ठिकाणी अठरा भाग बरोबर किती दिवस आहे की नाही आता तिरपा गुणाकार करून टाका पाच दिवसाचा गुणाकार अठरा भागासोबत मग पाच गुणुले अठरा आणि नऊ भागाचा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत आहे छेदामध्ये नऊ लिहा बरोबर आता या नऊ ना अठराला भागा नऊ एक नऊ नऊ दोने अठरा आता पाच गुणरी दोन जर केलं पाच दोने दहा ठीक आहे किती दिवस या ठिकाणी दहा दिवस ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर आहे दहा दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल स्टेप बाय स्टेप आपण सगळे अवघडले वचगणित घेत असतो ठीक आहे पण हळूहळू स्टेप चालते एकदाच नाही चालत ठीक आहे स्टार्टिंगला जर अवघड गणित दिलं तर ते समजणार नाही त्यासाठी हळूहळू आपण त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं बघूयात पुढे असंच एक अजून गणित बघा समोरचा प्रश्न काय आहे एक मुलगा तीन दिवसात एका कामाचा आठ छेद चोवीस भाग पूर्ण करतो तर ते संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल असा प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी पण सेम टेक्निक आहे काही असं वेगळं नाही शॉर्टकट पद्धतीने उत्तर काढता येते ठीक आहे कसं काढायचं बघा आपल्याला म्हटलं तीन दिवसात या ठिकाणी लिहायचे तीन दिवस तीन दिवसात किती काम होते चोवीस पैकी आठ दिवसाचं या ठिकाणी लिहायचे सॉरी आठ भाग चोवीस पैकी आठ भाग आता म्हणतात पूर्ण काम कधी होईल पूर्ण काम जर काढायचं असेल तर पूर्ण भाग लिहावे लागतील चोवीस भाग भागाच्या खाली भाग चोवीस भाग बरोबर किती दिवस आता तिरपा गुणाकार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे तीन दिवसाचा गुणाकार चोवीस भागासोबत मग तीन गुनुले चोवीस आणि छेदामध्ये या आठ भागाचा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत आहे आठ खाली बरोबर आठ ने चोवीसला भागा आठ एका आठ आठ चोवीस आता तीन तीन केलं तीन नऊ दिवस किती नऊ दिवस ठीक आहे नऊ दिवस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक हा इथपर्यंत समजलं सगळ्याला हम्म एवढं सगळ्याला समजलेलं असेल ठीक आहे हम्म पुढे समोरचं गणित अठरा नंबरचं या ठिकाणी गणित आहे बघा एक मुलगा सहा दिवसात एका कामाचा तेरा छेद एकोणचाळीस भाग पूर्ण करतो तर ते संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल हा प्रश्न आहे ठीक आहे हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे कसा सोडवणार काय करणार या ठिकाणी आपल्याला काय म्हटलंय की सहा दिवसात सुरुवातीला या ठिकाणी लिहू सहा दिवस सहा दिवसात एकोणचाळीस पैकी तेरा दिवसाचं काम या ठिकाणी पूर्ण होतं ठीक आहे एकोणचाळीस पैकी तेरा दिवस मग या ठिकाणी तेरा तेरा भाग सहा दिवसात तेरा भागाचं काम आपल्याला म्हटलं पूर्ण काम किती दिवसात होईल तर पूर्ण भाग घ्या तेरा भागाच्या खाली एकोणचाळीस भाग आणि बरोबर किती दिवस आता तिरपा गुणाकार करा सहा दिवसाचा गुणाकार एकोणचाळीस भागासोबत सहा गुणुले एकोणचाळीस आणि तेरा भागाचा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत तेरा भाग छेदात बरोबर आता तेराने एकोणचाळीसला भागा तेरा एक तेरा तेर त्रिक एकोणचाळीस सहा गुणुले तीन केलं तर साईन त्रिक अठरा दिवस पूर्ण काम किती दिवसात व्हायला पाहिजे अठरा दिवसामध्ये व्हायला पाहिजे प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी अठरा दिवस आपलं आलेलं आहे ठीक आहे हा हा पुढचे गणित अजून घेऊया अर्धा तास आपला अजून क्लास शिल्लक आहे मित्रांनो खरंच जर तुम्हाला या ठिक आवडत असतील आणि तुम्हाला जर पोलीस भरतीमध्ये यावर्षी यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही पोलीस भरतीची तयारी आत्तापासूनच सुरू करा सतरा हजार प्लस जागा त्या ठिकाणी आहेत लवकर जाहिरात येऊ शकते पोलीस भरतीच्या तयारीसाठी आपण अंकगणित ही बॅच या ठिकाणी पब्लिश केलेली आहे ज्यामध्ये अंकगणिताचा सगळा अभ्यासक्रम मी स्वतः शिकवतो आहे सगळे गणितं लाइव आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्ममध्ये मिळतील सगळे गणितं अगदी बेसिकपासून टाईपनुसार सगळे लेक्चर्स आहेत सगळे ट्रिक्स आणि क्लुप्तानुसार सगळे तुम्हाला या ठिकाणी गणितं मिळतील ही बॅच जर तुम्ही आज जॉईन केली तर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळेल आणि ती पण तब्बल सहा महिन्यासाठी सहा महिन्यात लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लास तुम्ही किती वेळा बघा काही लिमिट नाही या बॅचची फी लवकरच एक दोन दिवसामध्ये पंधराशे रुपये होणार आहे त्यासाठी आत्ताच ॲडमिशन घेऊ शकता जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही विषय पाहिजे असतील तर ती बॅच पण आहे गणित आणि बुद्धिमत्ता ट्रिक बॅच यामध्ये गणित बुद्धिमत्ता दोन्ही विषय लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही क्लास सगळा अभ्यासक्रम मी शिकवतोय यामध्ये तुमचे अजून पाचशे रुपये कमी होतात दोन विषयाची फी दोन हजार रुपये लागली असती पण पन पंधराशे रुपयातच हे दोन्ही विषय तुम्हाला मिळतात त्यासाठी ही बॅच तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे आणि पोलीस भरती कधीही निघू शकते त्यासाठी तुम्ही ही, ही बॅच लवकरात लवकर घेऊन लवकर टाका ठीक आहे बॅच घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपलं वायजे अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं त्यासाठी गुगल प्ले स्टोरला जाऊन त्या ठिकाणी वाय जे अकॅडमी नाव सर्च केलं की अशा पद्धतीचा लोगो येतो हा लोगो बघा ॲप डाउनलोड करा ॲप ओपन केलं की ॲपमध्ये तुम्हाला भरपूर बॅच मिळतील जर तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्ता बॅच घ्यायची आहे या बॅचला क्लिक करा फक्त अंकगणिताची बॅच घ्यायची या बॅचला क्लिक करा बॅचला क्लिक केलं की बॅचच्या खालीच बाय नाऊचं ऑप्शन येते बाय नाऊला क्लिक केलं की सगळे पेमेंटचे ऑप्शन आहेत तुमच्याकडे जर फोन पे असेल फोनपेला क्लिक करून पे नाव करा तुमच्याकडं गुगल पे असेल गुगल पेला क्लिक करून पे नाव करा पेमेंट झाल्या झाल्या सगळे क्लास तुम्हाला दिसतील काही विद्यार्थ्याकडे गुगल पे किंवा फोन पे नसतो तर अशा विद्यार्थ्याने आपल्या मित्राच्या मोबाईलवरून गुगल पेनं किंवा फोन पेनं या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो एक अडुसष्ट तेहतीस आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट ह्याच व्हॉट्सअप नंबरला पाठवून द्यायचा आहे आणि तुम्हाला लगेचच ॲडमिशन मिळून जाईल ठीक आहे ओके ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचंय त्यांनी पटकन घ्या कारण लवकरच फी वाढणार आहे आणि पोलीस भरती पण लवकर येत आहे त्यासाठी लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन टाके होऊ शकता प्रश्नाकडे वळूयात आपण हा आता या ठिकाणी आपण करूया टाइप चेंज ठीक आहे हा आपण या ठिकाणी काय करणार आहोत हम्म टाईप चेंज करणार आहोत आपण काय आहे आता या ठिकाणी आपल्याला करायचं आहे टाईप चेंज घेऊ का समोरचा टाईप समोरचा टाईप घेऊ समोरचा टाईप कर, कर वळायचं आहे ओके ठीक आहे बघा पुढचं गणित एकोणवीस नंबरचं गणित या ठिकाणी दिसतंय बघा टाईप क्रमांक सात एक मुलगी एक काम पंधरा दिवसात पूर्ण करते जर तिने तीनच दिवस काम केले तर तिचे बाकी काम किती आहे असं म्हणतात तिचे बाकीचे काम सांगा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे कसा सोडवणार सगळ्यात अगोदर म्हणतात एक काम किती 15 दिवसात पूर्ण करते पंधरा दिवसात यापैकी पंधरा दिवस लिहा या पंधरापैकी तिनं किती दिवस काम केलं तीन दिवस काम केलं तर शिल्लक किती राहिलं मग पंधरापैकी तीन दिवसाचं काम तिनं केलं तर तिचं काम किती शिल्लक आहे बारा दिवसाचं काम शिल्लक आहे बरोबर मग आता या दोघांना भाग जातो भाग करायची प्रोसेस करायची आहे बाराला आणि पंधराला या ठिकाणी तीनने ने भाग जाईल मग तीन चोक बारा आणि तिन्हा पाच पंधरा शिल्लक काम किती हा चार पंचमांश ऑप्शन क्रमांक सी हे झालं आपलं उत्तर चार पंचमांश एवढं सगळ्याला समजलं का एवढं सगळ्याला समजलेलं असेल या प्रश्नाचं उत्तर आपण कसं काढलं ते बरोबर हम्म चला पुढच्या गणिताकडे आपण आता वळूयात वीस नंबरचं गणित आहे स्क्रीनवर पहा एक मुलगी एक काम वीस दिवसात पूर्ण करते जर तिने पाच दिवस काम केले तर तिचे बाकी काम किती आहे म्हणतात ओके ओके घेऊया घेऊया बेटा घेऊया सगळं घेऊया काय काळजी करू नको हा ओके ठीक आहे पाहूयात सॉल्व करून दाखवूया तो गणित बघा आपल्याला म्हटलं एक मुलगी एक काम वीस दिवसात पूर्ण करते हे वीस दिवस लिहून घ्या आता या वीस पैकी आपल्याला काय म्हटलं तिनं पाच दिवस काम केलं तर शिल्लक काम सांगा म्हणतात ठीक आहे मग या वीस पैकी पाच दिवसाचं काम केलं तर पंधरा दिवसाचं काम शिल्लक राहिलं बरोबर आता भागा करायची इथं प्रोसेस करायची या पंधराला आणि वीसला पाचने भाग जाईल भागा पाच स्त्री कंधरा आणि पाच छोकं वीस उत्तर किती तीन छेद चार ओके ओके प्रज्वल बेटा बिलकुल घेऊ ठीक आहे हां तीन चतुर्थांश ऑप्शन एक हां गणित इथपर्यंत सगळ्याला समजलेलं आहे ओके ओके राम सर ओके ग्रेट फॅन ऑफ यू म्हणतात ओके <laughs> बिलकुल रवीजी काही काळजी करू नका पुढे एकवीस नंबरचं गणित त्यानंतर टाईप चेंज करू आपण एक मुलगी एक काम पस्तीस दिवसात पूर्ण करते जर तिने चौदा दिवस काम केले तर तिचे बाकीचे काम किती म्हणतात बिलकुल रुपाली मॅडम त्या परीक्षेसाठी देखील हा क्लास चालतो यात काही शंकाच नाही हम्म काही शंका नाही आहे त्याच्यात बिलकुल चालणार आता बघा आपल्याला काय म्हटलं पस्तीस दिवसामध्ये मुलगी काम करते आहे या ठिकाणी पण या पस्तीसपैकी तिनं चौदाच दिवस काम केलं मग राहिलं किती एकवीस दिवसाचं काम या ठिकाणी आता भागाकाराची प्रोसेस एकवीसला आणि पस्तीसला भागायचं ज्या संख्येने भाग जातो त्या जा संख्येने सातने भाग जाईल मग सात त्रिक एकवीस आणि साता पाचा पस्तीस उत्तर किती तीन पंचमांश उत्तर किती आलं तीन पंचमांश ऑप्शन सी तीन पंचमांश ओके हां राजा भाऊजी हेल्पलाईन नंबरला कॉल करा त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मदत होईल हां आता बदलू का टाइप सांगा या ठिकाणी टाइप चेंज करायचं का आता गणित चेंज करू ओके 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 रूपाली मॅडम ठीक आहे बघा समोर बावीस नंबरचं गणित आणि टाईप क्रमांक आठ पी एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतो क्यू तेच काम दहा दिवसात पूर्ण करतो तर पी आणि क्यू मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील बरोबर आहे निलेश जी बरोबर आहे पहा हा प्रश्न सोडवायचा आहे या ठिकाणी म्हटलं पी करतो पंधरा दिवसात काम पूर्ण आणि क्यू करतो दहा दिवसात काम पूर्ण जर दोघांनी मिळून काम केलं तर किती दिवसात काम होईल म्हणतात कसं करायचं सॉल्व बघा या ठिकाणी पीचा वेग पंधराचा क्यूचा दहाचा दोघांचा गुणाकार पंधरा गुणुले दहा आणि आता आपल्याला म्हटलं दोघं मिळून काम करणार आहेत म्हणून छेदामध्ये या पंधरा आणि दहाची बेरीज पंधरा दहा पंचवीस या ठिकाणी खाली पंचवीस बरोबर आता इथं भागाकाराची प्रोसेस करायची हा पंधराला आणि पंचवीसला पाच ने भाग जाईल भागा पाच त्रिक पंधरा पाचा पाचवीस पाच ने दहाला भागा पाच एक पाच पाच दोने दहा आता तीन गुणुले दोन जर केलं तर तीन दोने सहा दिवस ऑप्शन क्रमांक सीचं उत्तर आहे आपलं सहा दिवसामध्ये आपलं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळून जाते ठीक आहे पटपट सगळ्यांनी उत्तरच सांगायची हा पुढचं गणित घेतो तेवीस नंबरचं या ठिकाणी गणित आहे पहा पी एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतो क्यू तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो तर पी आणि क्यू मिळून तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील ठीक आहे राजा भाऊजी बिलकुल हे गणित मी रिपीट करतो बघा लक्ष द्या आता हम्म व्हेरी गुड सगळ्यांनी बरोबर उत्तर देत आहेत आता कसं करायचं बघा या ठिकाणी म्हटलं राजे भाऊ बघा पी एक काम पंधरा दिवसात करतो आहे आणि क्यू तीस दिवसात करतो आहे अगोदर दोघांच्या जो स्पीड आहेत त्यांचा गुणाकार पंधराचा स्पीड या ठिकाणी पीचा स्पीड पंधराचा आहे पंधरा लिहा गुणू लिह क्यूचा स्पीड तीस आहे या ठिकाणी तीस लिहा आता म्हणतात पी आणि क्यू दोघं मिळून काम करणार आहेत मिळून काम जर करत असतील तर दोघांचा जो स्पीड राहतो का नाही त्या दोघांची बेरीज करायची हे तीस आणि हे पंधरा दोघांची बेरीज किती तीसन पंधरा पंचेचाळीस मग या ठिकाणी पंचेचाळीस बरोबर ठीक आहे आता काय करायचं या ठिकाणी भागाकाराची प्रोसेस पंधराने पंचेचाळीसला भागा पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस आता या तीन तीसला भागा तीन एक तीन तीन दहा तीस आता बघा एक गोंदुले दहा बरोबर दहा दिवस म्हणजेच टेन डेज ठीक आहे ऑप्शन क्रमांक डी टेन डेज आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हा जी म्हणतात एल सी एम मेथड तसं पण सोडवता येते बेटा काही प्रॉब्लेम नाही तसं पण सोडवता येते तुमची इच्छा आहे का तसं सॉल्व करून द्यावं म्हणून ठीक आहे तसंही सॉल्व करून देऊ शकतो मी काही अडचण नाही या ठिकाणी पी आणि या ठिकाणी क्यू पी काम करत आहे पंधरा दिवसात इथं लिहिले पंधरा क्यू करत आहे तीस दिवसात या ठिकाणी तीस आता या दोघांचा जो लसावी आहे या ठिकाणी लिहून टाका तीस ठीक आहे आता या पंधराला जर तीस करायचं असेल तर दोन न गुणाव लागणार सॉरी तीन हां दोन न गुणाव लागणार आणि तीन तीसला जर तीस करायचं असेल एक न गुणाव लागणार ज्या संख्येने आपण गुणलं त्यांची बेरीज करा दोन एक तीन तीननं याला भागून टाका तीसला तीन एक तीन तीन दहा तीस आपलं उत्तर दहा कसं सोडवू शकतो मी हेच गणित तुम्हाला तीन ते चार प्रकारे या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगता येते ठीक आहे एक्सप्लेन करून सांगता येते अजून एक पद्धत सांगतो तुम्हाला अशीच तिसरी पद्धत सांगतोय गणित सोडवण्याची पी एक काम करतो पंधरा दिवसात प्लस क्यू काम करतोय तेच काम तीस दिवसात दोघांचा छेद समान करा पंधरा गोंधळे दोन अंशामध्ये पण दोन मग दोन प्लस एक छेदामध्ये खाली दोन्ही जागी तीस आहे या ठिकाणी तीस बरोबर दोन आणि एक तीन तीन छेदामध्ये तीस आता भागाकाराची प्रोसेस तीन एक तीन तीन दहा तीस आपल्या प्रश्नाचं उत्तर एक छेद दोन म्हणजेच एक काम दहा दिवसात पूर्ण करते अजून दोन पद्धतीनं तुम्हाला सांगू शकतो अजून दोन पद्धतीनं सांगू शकतो हेच गणित बिलकुल <laughs> मी तुम्हाला दोन चार पद्धतीनं प्रत्येक गणित सॉल्व्ह करून दाखवू शकतो का त्याच्यामध्ये काही अडचण नाही पण त्यापैकी जी पद्धत सर्वात सोपी असते मी ती पद्धत तुम्हाला शिकवत असतो ठीक आहे हां मी तुम्हाला आताच हे गणित तीन पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवलं ना पण मी असं करत नाही जी पद्धत सगळ्यात सोपी असते नितीनजी बरोबर आहे शंतूजी ती गणिताची टेक्निक मी तुम्हाला सांगत असतो ठीक आहे पुढे समोरचं गणित पी ए काम बारा दिवसात पूर्ण करतो क्यू तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो तर पी आणि क्यू दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील हा प्रश्न या ठिकाणी आहे ओके करंजी बिलकुल जी सोपी टेक्निक आहे ती सांगतो काही काळजी करू नका तुम्ही या ठिकाणी पहा या ठिकाणी म्हटलं जो पी आहे तो बारा दिवसात काम करतो आणि क्यू आहे तो छत्तीस दिवसात काम करतो अगोदर दोघांचा स्पीडचा गुणाकार पी करतो बारा दिवसात गुणुले क्यू करतो छत्तीस दिवसात आता या दोघांची आपल्याला या ठिकाणी बेरजेची क्रिया करायची आहे ठीक आहे या दोघांची आपल्याला बेरजेची क्रिया करायची कारण दोघं मिळून काम करतायत तर छत्तीस आणि बाराची जर बेरीज केली तर अठ्ठेचाळीस बरोबर आता या ठिकाणी भागाकाराची प्रोसेस करू आपण या बाराने अठ्ठेचाळीसला श... भाग जातो बारा एक बारा बार चोक हो अठ्ठेचाळीस ठीक आहे आता हा जो चार आहे न छत्तीसला भागा चार एक चार चार नव छत्तीस एक गुणुले नऊ बरोबर आपल्या प्रश्नाचं उत्तर नाईन डेज नऊ दिवस ठीक आहे ऑप्शन क्रमांक बी खरंच जर तुम्हाला या ट्रीक आवडत असतील आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा ठीक आहे हा नाही नाही एम पी एस सी साठी आपण महाराष्ट्रात राहतो ना तर आपल्याला एमपीएससी मध्येच त्या ठिकाणी अप्लाय करावं लागणार ठीक आहे पुढे हां हा हा जो टाईप आहे सगळ्याला समजला का इथपर्यंत सांगा हा टाईप इथपर्यंत सगळ्याला समजला का आता चेंज करू का अजून सांगा अजून गणित चेंज करू का सांगायचं सगळ्यांनी चेंज करू का करू चेंज हम्म hmm. ओके ठीक आहे हा जी पेड बॅचेसमध्ये सगळं आहे ठीक आहे पुढचं गणित पहा पंचवीस नंबरचं गणित या ठिकाणी आपल्याला दिसतं बघा काय आहे टाईप चेंज होईल टाइप क्रमांक नऊ राम आणि लखन मिळून एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात एकटा लखन ते काम तीस दिवसात पूर्ण करतो तर तेच काम एकटा राम किती दिवसामध्ये पूर्ण करेल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे अंबादासजी बिलकुल ते पण घेऊ काही काळजी करू नका तुम्ही विकीजी बघा हा प्रश्न सोडवायचा आहे आता याच्यामध्ये ना थोडंसं वेगळं आहे या गणितामध्ये थोडंसं वेगळं विचारलेलं आहे समजून घ्या गणित बघा सगळ्यात अगोदर काय म्हटलं राम आणि लखन दोघं मिळून एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात दोघाचा स्पीड किती आहे चोवीसचा तो लिहून घ्यायचा त्यानंतर गुनुले आपल्याला म्हटलं की एकटा लखन ते काम तीस दिवसात करतो एकट्या लखनचं पण या ठिकाणी तीस लिहून घ्यायचं आता म्हणतात एकटा राम किती दिवसात करणार जर अशा पद्धतीचं गणित आलं तर दोघा व्यक्तीचा स्पीड लिहायचा त्यानंतर एकट्या व्यक्तीचा स्पीड लिहायचा आणि या दोघाची वजा बाकी करायची तीसमधून जर चोवीस गेले तर सहा उरतात सहा खाली आता भागा कराची प्रोसेस सहा ने तीसला भागा अगर चोवीसला भागा सहा एक सहा साईन चोख चोवीस आता या चार ने तीसला गुन्हा चार न जर शून्यला गुणलं तर उत्तर शून्य चारने जर तीनला गुणलं चार त्रिक बारा उत्तर किती वन ट्वेंटी डेज ऑप्शन क्रमांक एक किती उत्तर आलं एकशे वीस दिवस ओके एस पी जी बिलकुल घेऊयात काही काळजी करू नका क्लासला कंटिन्यू थांबत जा बाकी सगळं होऊन जाईल ठीक आहे हा पुढे समोरचं गणित ठीक आहे पुढचं गणित बघा काय आहे बघा या ठिकाणी राज आणि राम मिळून एक काम सहा दिवसात पूर्ण करतात राम एकटा ते काम आठ दिवसात करतो तर तेच काम एकटा राज किती दिवसात करेल हो राहुलजी बिलकुल विचारतात विश्वजीत जी म्हणतात क्लासचा टाईम काय सांगतो सर सांगतो थांबा हे गणित झालं की सांगतो क्लासचा टाईम टेबल राज आणि राम मिळून एक काम सहा दिवसात करतात दोघाच्या कामाचा स्पीड लिहून घ्या सहा गुणुले नंतर म्हणतात एकटा राम आठ दिवसात काम करतो या ठिकाणी आठ त्यानंतर छेदामध्ये आपल्याला विचारलं की एकटा राज किती दिवसात काम करेल या दोघातला फरक आठ आणि सहा मधला फरक कितीचा दोनचा या ठिकाणी दोन बरोबर आता दोन न सहाला भागा बे के बे त्रिक सहा आता तीन गुणुले आठ जर केलं तर तीन आठ चोवीस दिवस किती आन्सर आलं चोवीस दिवस ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे बिलकुल करंजी बिलकुल हा व्हेरी गुड प्रवीण जी नवीन बॅच सुरू झाली आहे पहिलंच लेक्चर सुरू आहे ठीक आहे बिलकुल बिल्कुल बिलकुल आता पुढचं गणित घेण्यापूर्वी एक सूचना आपले विद्यार्थी म्हणतात की एकदा तुम्ही क्लासचं टाइम टेबल सांगा तर काही प्रॉब्लेम नाही बेटा क्लासचं टाइम टेबल मी तुम्हाला या ठिकाणी एकदा सांगून देतो त्यानंतर पुढचं गणित घेतो बघा आपले दररोज पाच ते सहा क्लासेस फ्री आहेत आपलं पहिलं युट्यूब चॅनल आहे वाय अकॅडमी मॅथ्स ज्यावर दररोज सकाळी अकरा वाजता फ्री क्लास राहतो अकरा ते बारा वाजेपर्यंत गणित त्याच्यानंतर वाय अकॅडमी रिझनिंग यावर सकाळी बारा वाजता दुपारी बारा वाजता बुद्धिमत्तेचा क्लास राहतो बारा ते एक वाजेपर्यंत त्यानंतर वाय जे अकॅडमी इंग्लिश आपलं तिसरं चॅनल दुपारी एक वाजता क्लास सुरू होतो एक ते दोन वाजेपर्यंत क्लास त्याच्यानंतर वाय जे अकॅडमी मराठी मराठीवर दुपारी तीन वाजता क्लास सुरू होतो मराठी व्याकरणाचा तीन ते चार वाजेपर्यंत चालतं ठीक आहे त्याच्यानंतर वाय जे अकॅडमी पेपर्स सायंकाळी सहा वाजता क्लास सुरू होतो सहा ते सात वाजेपर्यंत चालतं प्रत्येक क्लास हा एक एक तास चालतो आणि हे सगळे क्लास फ्री आहे याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर चटकन स्क्रीनशॉट काढून घ्या आणि दररोज या ठिकाणी हजर राहायचं क्लासला ठीक आहे ओके चला पुढे पुढचं कणी तर <laughs> महेशजी म्हणतात सर पण आज तुम्हीच मॅथ घेत आहे ना खूप वेळ झाला मग टाईम कसा समजायचा दोन वाजेपर्यंत क्लास आहे ना बेटा त्यानंतर नंतर दुसरा क्लास आहे ना ठीक आहे हो हो विकी जी क्वेश्चन येतात बेटा असे ठीक आहे पुढचं गणित सौरभ आणि गौरव एक मिळून एक काम वीस दिवसात पूर्ण करतात सौरव एकटा एक काम पंचवीस दिवसात करतो तर तेच काम एकटा गौरव किती दिवसात करेल हा प्रश्न विचारलेला आहे आता बघा सौरव आणि गौरव दोघांनी मिळून काम केलं तर वीस दिवसात काम होते वीसचा चा स्पीड लिहून घ्या गुणुले नंतर म्हणतात एकटा सौरव पंचवीस दिवसात काम करतो या ठिकाणी घ्या आता या ठिकाणी आता आपल्याला विचारलं की एकटा गौरव किती दिवसात करणार जर एकट्याचा वय विचार एकट्याचं जर काम विचारलं विचार तर दोघाची या ठिकाणी वजा बाकी पंचवीस मधून वीस गेले तर पाच उरतात या ठिकाणी पाच बरोबर आता भागाकाराची प्रोसेस इथं बघा पाच ने पंचवीसला भागा पाच एक पाच पाचा पाचा पंचवीस पाँच आता वीस गुणूल पाच केलं तर विसा पाचा शंभर दिवस ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळून जातं ठीक आहे एवढं सगळ्याला कळलेलं असेल मित्रांनो ह्याच्या सारख्या ट्रिक्स आणि याच्यापेक्षा चांगल्या चांगल्या ट्रिक्स तुम्हाला आपल्या बॅचेसमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतील फुल सिलेबस त्यामध्ये आहे पोलीस भरतीच्या सतरा हजार प्लस जागा त्या ठिकाणी आपल्याला लवकरच निघू शकतात भरती लवकरच येऊ शकते त्यासाठी सगळ्यांनी तयार राहायचं आहे तुम्हाला जर अंकगणिताची बॅच घ्यायची असेल तर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच आज मिळेल दोन दिवसानंतर पंधराशे रुपयेत ही होईल त्यानंतर अंकगणित प्लस बुद्धिमत्ता यामध्ये दोन्ही विषय आहेत ही जर बॅच तुम्हाला घ्यायची आहे तर फक्त पंधराशे रुपयामध्ये बॅच मिळेल जर तुम्ही दोन विषय सेपरेट घेतले असते गणितन बुद्धिमत्ता तो दोन हजार रुपये लागतात पण यामध्ये दोन्ही विषय फक्त पंधराशे रुपयात मिळत आहेत ठीक आहे त्याच्यानंतर ॲडमिशन घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपलं वायजे अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा त्यासाठी गुगल प्ले स्टोरला जाऊन वायज्य अकॅडमी नाव टाकलं की अशा रंगाचा लोगो येतो हा लोगो बघा ॲप डाउनलोड करा ॲप ओपन केलं की तुम्हाला अशा बॅच मिळतात जी बॅच पाहिजे त्या बॅचला क्लिक करायचं बॅचला क्लिक केलं की बॅचच्या खालीच बाय नाऊचं ऑप्शन येते बाय नाऊला क्लिक करा बाय नाऊला क्लिक केलं की सगळे पेमेंटचे ऑप्शन दिसतात तुमच्याकडं जर फोन पे असेल फोनपेला क्लिक करून पेनाव करा तुमच्याकडं जर गुगल पे असेल गुगल पेला क्लिक करून पेनाव करा लगेचच तुम्हाला सगळे क्लास दिसतात जर तुमच्याकडं गुगल पे किंवा फोन पे नसेल तर मित्राच्या मोबाईलवरून या नंबरला पेमेंट करा नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो एक अडुसष्ट तेहतीस गुगल पेनं किंवा फोन आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवा तुमचंही ॲडमिशन होऊन जाईल मित्रांनो सगळ्या बॅचच्या फी वाढणार आहेत पोलीस भरती लवकरच येऊ शकते त्यासाठी आत्ताच ॲडमिशन घेऊन आपला प्रवेश निश्चित करू शकता कमी फीजमध्ये सध्या ॲडमिशन मिळतं आहे आजच्या सेशनमध्ये एवढाच भाग भेटूया पुढच्या तासाला धन्यवाद